रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याला आता सत्तावीस महिने झाले आहेत अनेक भागांवर रशियाने ताबा मिळवला युक्रेनने त्यातले काही परत मिळवले शहरं बेचिराग झाली हे युद्ध अजूनही सुरूच आहे या युद्धातली युक्रेनसाठीची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता युक्रेनला रशियाच्या भूभागातल्या तळांवर हल्ले करण्यासाठी इतर देशांनी दिलेली शस्त्रास्त्र वापरता येणार आहेत म्हणजे नेमकं काय का आणि याने युद्धात काय फरक पडेल त्याचा युक्रेनला फायदा होईल का सगळं पाहणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू असणाऱ्या या युद्धामध्ये युक्रेनला जगभरातल्या अनेक देशांकडनं शस्त्रास्त्रांची मदत दिली जाते पण आतापर्यंत युक्रेनवर हे बंधन होतं की पाश्चात्य देशांनी त्यांना पुरवलेली शस्त्रास्त्र त्यांनी फक्त त्यांच्या भूभागातल्या लष्करी लक्ष्यांवर हल्ले करण्यासाठीच वापरायची यामध्ये क्रायमिया आणि रशियाने ताबा मिळवलेल्या इतर भूभागांचासुद्धा समावेश होता नाटोमधल्या देशांनी पुरवलेल्या शस्त्रांनी जर युक्रेनने सीमेपलीकडे हल्ले केले तर त्यामुळे संघर्ष वाढेल अशी भीती असल्यामुळे आत्तापर्यंत युक्रेनला पाश्चिमात्य शस्त्र वापरून अशा प्रकारचे सीमेपलीकडचे हल्ले करण्यावर बंदी होती पण आता चित्र बदलते युक्रेनच्या ईशान्येकडच्या खारकीव भागामध्ये रशिया पुढे सरकल्यानंतर मात्र युक्रेनच्या मित्रराष्ट्रांनी हा निर्णय बदलला स्वतःचं रक्षण करताना युक्रेनला सीमे पलीकडच्या लष्करी टार्गेट्सचा वेध घेता यावा यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे मे महिन्यात रशियाने युक्रेनच्या खारकीव भागामध्ये जमिनीवरून हल्ला चढवला काही गावं ताब्यात घेतली खारकीव हे युक्रेनमधलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे आणि सीमेपासून ते फक्त तीस किलोमीटर अंतरावर आहे या भागातली बॉर्डर ही आता फ्रंटलाईन म्हणजे युद्ध सुरू असलेली सीमा बनली आहे पण आतापर्यंत सीमेपलीकडची टार्गेट्स युक्रेनला लक्ष करता येत नसल्यामुळे रशियन सैन्याला या भागात शिरणं सोपं गेलं युक्रेन आणि इतर युरोपियन देशांकडून दबाव वाढल्यानंतर अमेरिकेने आता त्यांचं धोरण बदललं आणि युक्रेनला सीमा पार रशियामधल्या टार्गेट्सना लक्ष करण्यासाठी पाश्चात्य देशांनी दिलेली अस्त्र वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे युक्रेनला पाश्चात्य लांब पल्ल्याच्या अस्त्रांचा वापर करण्याची परवानगी दिली तर सॅनिटरी झोन्स म्हणजे बफर झोन्स वाढवण्याची धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती पुतीन म्हणाले होते युरोपातल्या नाटो राष्ट्रांनी हे लक्षात ठेवावं की त्यांचे देश लहान आकाराचे आणि लोकसंख्येची घनता जास्त असणार आहेत रशियाच्या भूमीत आतवर येणाऱ्या हल्ल्यांबद्दल चर्चा करताना त्यांनी ही बाब ध्यानात ठेवावी असा तणाव टाळण्यासाठीच कदाचित अमेरिकेने युक्रेनला त्यांच्या लांब पल्ल्याच्या अस्त्रांच्या अस्त्रा अस्त्रा वापराची परवानगी नाकारली लहान पल्ल्याची अस्त्र रशियन दळणवळण तसंच सैन्य हालचालींना आळा घालू शकतील युक्रेनवर आणखीने एक हल्ला करण्यासाठी रशिया खारकीवपासून फक्त नव्वद किलोमीटर अंतरावर सैन्य जमा करत असल्याचं काही दिवसांपूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं होतं पाश्चिमात्य अस्त्रांच्या वापरावरची बंदी उठलेली असली तरी त्याचा फायदा युक्रेनला रशियाच्या के ए बी ग्लाईड बॉम्बपासून संरक्षण करण्यासाठी होणार नाही या बॉम्बचे परिणाम भयानक असतात आणि रशिया खार्कीव आणि सीमेजवळच्या इतर भागांमध्ये कायम अशा बॉम्ब्सचा वापर करतं या बॉम्बचे हल्ले थांबवण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे हे विनाशकारी के ए बी टाकणारी विमानं युक्रेनियन सैन्याला टार्गेट करावे लागतील युक्रेनकडे असणारी अमेरिकेची पेट्रियट नावाची एअर डिफेन्स सिस्टीम हे युक्रेनकडे असणारं एकमेव शस्त्र आहे जे या विमानांना लक्ष करू शकतं पण हे अस्त्र खारकिवच्या जवळ नेण्यात मोठा धोका आहे हेरगिरी करणारी ड्रोन्स ही यंत्रणा पटकन टिपतील आणि ही महागडी यंत्रणा नष्ट करण्यासाठी मॉस्को त्यावर इस्कॅनडर मिसाईल डागण्याची शक्यता आहे यूके आणि फ्रान्सने मिळून तयार केलेली क्षेपणास्त्र स्टॉम शॅडो एअर लाँच क्रूज मिसाईल्स किंवा स्कॅल्प युक्रेनला दिलेली आहेत आणि त्याच्या वापराबद्दल कोणतेही निर्बंध घातलेले नाही आहेत या क्षेपणास्त्रांचा पल्ला आहे अडीचशे किलोमीटर्सचा आता युक्रेन त्यांच्या सीमेजवळच्या रशियाच्या कुर्स्क आणि बेलगोरोड भागातल्या हवाई तळांवर हल्ले करू शकतं पण अशा मोहिमांमधून मर्यादित गोष्टी साध्य होतील युक्रेनकडच्या ज्या सुखोई ट्वेंटी फोर विमानांमध्ये ही क्रूज मिसाईल्स आहेत त्यांना ती डागण्यासाठी रशियन सीमेच्या अगदी जवळ जावं लागेल आणि या प्रयत्नात रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम या विमानांना टिपण्याची शक्यता आहे अशा प्रकारचे हल्ले करण्यासाठी एफ सिक्स्टीन जेट्स ही अधिक योग्य आहेत पण ती युक्रेनला दोन हजार चोवीसच्या अखेरीस मिळणार आहेत पण रशियाच्या आत असणाऱ्या तळांवरील हल्ल्यांसाठी या जेट्सचा वापर करण्याची परवानगी युक्रेनचे सहयोगी देश देतील का हे अजून स्पष्ट नसल्याचं वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं होतं रशियाच्या आतल्या बाजूला असणाऱ्या तळांवरल्या हल्ल्यांसाठी युक्रेनचं लष्कर स्वतःची अस्त्र विकसित करण्याच्या प्रयत्नात आहे सीमेपासून शेकडो किलोमीटर्सवर असणाऱ्या लष्करी तळ आणि ऑइल डेपोंवर त्यांनी विकसित केलेल्या काही ड्रोन्सनी हल्ला केला होता तर युक्रेनच्या सीमेपासून अठराशे किलोमीटरवर असणाऱ्या ऑर्स्क शहरातल्या लांब पल्ल्याच्या रडार स्टेशनवर नुकताच हल्ला केला गेला होता ही होती आजची सोपी गोष्ट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि आठवणीने शेअर करा धन्यवाद